साईबाबा समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिर्डीत रन फॉर साई या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत 2 किलोमीटर अंतराची अणवाणी धावण्याची स्पर्धा हे खास आकर्षण ठरलं. याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल असा आशावाद आयोजकांना आहे. 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सर्वाधिक 1340 स्पर्धक अणवाणी धावण्याचा विक्रम चीनच्या नावे आहे. तो मोडून काढताना 7200 भारतीय धावपटूंनी 7 सहभाग घेतला. विशेष म्हणजे हा अणवाणी धावण्याचा रेकॉर्ड 2 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत केला गेला आहे. लांब पल्ल्याच्या 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत केनियाच्या ॲथलीट्सचा वर्चस्व राहील. चॅम्प एंड्युरियन्स टीम पुणे यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत देशातील नव्हे तर परदेशातील 15 नामवंत धावपटू ही सहभागी झाले होते. स्पर्धेत 10 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. असावेत की आता जवळजवळ 3-4 हजार लोक यामध्ये सहभागी झालेले आहे. जे प्रोफेशनल अमेच्युअर धावणे जे आहे त्यामध्ये आणि जे अमेच्युअर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल मॅरेथॉनसाठी सर्टिफाईड केलेलं आहे त्यामध्ये धावलेले आहे. आणि यानंतर आपण चायनाचं रेकॉर्ड तोडणार आहोत जे आमचे चिर प्रतिस्पर्धी आहे आणि सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे. स्पोर्ट्सचे जगतात त्याने मोठा नाम गाजवलेलं आहे, कीर्तिमान स्थापित केलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. तरी त्यांचा एक रेकॉर्ड आहे, 1300 लोक त्यांचे धावले होते ते अणवाणी. आणि आपण आता ऑलरेडी 6000 लोक धावणार आहोत तिथे अणवाणी. तर 6000 पेक्षा जास्त 6000 रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि बाकी जे हे सर्व 3000 लोक आहेत त्यापैकी काही लोक तिथे धावणार, काही लोक गावचे आणखीन लोक धावणार. तर 8-10 हजार लोक अणवाणी धावणार आहेत. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. साईबाबाची पावनभूमीमध्ये होतो आहे, साई समाधी शताब्दी वर्षामध्ये होतो आहे आणि सर्व लोकांचे भरपूर सहकार्य आणि सहभाग आहे. पोलीस खाता असो, नगरपालिका असो, संस्थान असो, सर्वांचे भरपूर सहकार आहे आणि त्यामुळे हे यशस्वी होत आहे. गावकरी आहेत शिर्डीचे, ते साई भक्त आहेत, त्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे आनंदाचं वातावरण इथे तयार झालेलं आहे.